शहरातील प्रसिद्ध असलेले देवस्थान श्री कालेजी देवी मंदिर या ठिकाणी नवरात्र निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 7 ऑक्टोबर 2021 रोजी या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून प्रथमतः श्री कालेजी देवी यांची महाआरती संपन्न झाली असून या ठिकाणी भक्तांनी दर्शनासाठी येते वेळेस मास्कचा वापर करावा आणि शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करूनच उपस्थित राहावं असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे। श्री कालेजी देवी मंदिर देवस्थानच्या वतीनं नवरात्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं रोज कीर्तन, गोंधळाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर घटस्थापना, भोजन आणि प्रसाद यांसारखे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे नवरात्र निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। दुपारची आरती 1 वाजता असेल, त्यानंतर लगेचच महाप्रसाद आणि दुर्गा सप्तशती पाठ असेल। हे कार्यक्रम 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत चालणार असून भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन कालेजी देवीचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि रोज सकाळी कोविड लसचे आयोजनही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं आयोजन कालेजी देवी देवस्थान विश्वस्त मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या वेळेस अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष नारायणराव अप्पा कोत्तावार, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मुकुंदरावजी चौधरी, कोषाध्यक्ष गणपतराव कदम, गोविंदराव चौधरी, मारुती महाराज पुजारी, गोविंदराव रेडेवार, त्याचबरोबर रामराव धडे, चंद्रकांत पिन्नलवार, ऋषिकेश पारवेकर यांच्यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते। उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष या ट्रस्ट आहे आणि बरेचसे कार्यक्रम आपल्या पेट्रोलिंग नवरात्रामध्ये पहिलं जोगवाचा सकाळी फेरी आहे, त्यानंतर 11 ते 1 पर्यंत भजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, नंतर संध्याकाळी 4 ते 7 तर पितरता कार्यक्रम ठेवलेला आहे, रात्री 7 आरती होते आणि जेवणाचा दुपारी 1 चंदन महाप्रसाद आणि आपल्या लसीचा शिबिर ठेवलेला उद्यापासून चालू आहे। रोजचं की कुणी लसी एक घेतली असेल किंवा 2 घेतले असेल त्यांना लस त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते आमच्यासाठी प्रत्येकाला मास्क लावून यायचं बंधन केले आहे। त्यानंतर शक्यतो आम्ही तपासणार आहेत ते की 2 लसी घेतलं तर तुम्ही या 1 लस नसता जास्तीत जास्त 1 लस तुम्ही इथं घ्या आणि तुम्हाला प्रवेश आम्ही देतो अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे। पाळून उत्कीट शहरामध्ये दुर्गा महोत्सव उत्सव आनंदात सुरू आहे। आज काल आमोशा होती, आज दुर्गा मातेची स्थापना होणार आहे, आनंदाची बाब आहे। मागील काळामध्ये कोविड कोरोनाच्या ह्याच्यामुळं सगळे उत्सव आपले रेंगाळलेले आहेत, पण आत्तासुद्धा कोरोनाची भीती नाहीशी झालेली नाही आहे। तेव्हा सर्व दुर्गा मातेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की आपण शासनाचे जे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे आपला मास्क वापरून गर्दी न करता दुर्गा मातेचं पूजन व्हावं, आरतीच्या वेळेसुद्धा गर्दी करू नये अशी विनंती करतो। आणि मुदखेड शहरातली जनता ही अतिशय जागरूक आहे, यांना सर्व जाणीव आहे, तेव्हा सर्व जनतेना, सर्व दुर्गा मातेच्या पदाधिकाऱ्यांना आणि भावी भक्तांना दुर्गा मातेच्या शुभेच्छा देतो। न्यूज रिपोर्टर जब्बार शेख, आज 24 तास, मुदखेड। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।